नाना पटोलेंना काहीही माहित नाही, काँग्रेसमध्ये अध्यक्षपद द्यायला कोणी नसल्यानं पटोलेंना प्रदेशाध्यक्षपद दिलंय. शिवसेना आमदार शहाजीबापू पाटलांची पटोलेंवर टीका. संजय राऊत इतर पक्षात लुडबुड करत असल्यानं इतर पक्षातले नेते त्यांच्यावर नाराज आहेत. अजित पवार त्यांना योग्य वेळी जागेवर बसवतील. दीपक केसरकरांचं वक्तव्य. राष्ट्रवादीमध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार काम करण्यास समर्थ. सामनातल्या टीकेवरती छगन भुजबळ यांचं प्रत्युत्तर. कार्यकर्ते आणि हितचिंतकांच्या इच्छेसाठी निर्णय बदलावा लागला. मी केवळ अध्यक्षपद सोडलं होतं, जबाबदारी सोडली नव्हती. कार्यकर्त्यांचा तो गैरसमज मी दूर केलाय, पुन्हा नव्यानं कामाला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया. कर्नाटक निवडणूक प्रचारासाठी शरद पवार कागलमधून निपाणीकडे रवाना. कागलमध्ये शरद पवारांचं भव्य स्वागत. विधानसभा निवडणूक निकालानंतर पार्सल कोण आहे ते कळेलच. शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला. नितीश कुमार 11 मे रोजी मुंबईमध्ये येत असल्याचा मेसेज मला मिळालाय. भेट होण्याची शक्यता आहे, मात्र त्यांचा प्रस्ताव नक्की काय आहे ते मला ठाऊक नाही. पण सगळ्यांचा पर्याय द्यायचा दृष्टिकोन आहे. शरद पवारांची नितीश कुमार भेटीवर प्रतिक्रिया. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार 11 मे रोजी मुंबई दौऱ्यावर. मुंबईमध्ये विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेणार. आधी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेणार. राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं असं संजय राऊतांना वाटतं का. सामना अग्रलेखावर भुजबळांची तिखट प्रतिक्रिया. राऊतांच्या वया एवढं पवारांचं राजकारण. भुजबळांचा संजय राऊतांना टोला. राष्ट्रवादीमध्ये घडलेल्या राजीनाम्याचा प्रकार तयार केलेली स्क्रिप्ट होती. चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीवर टीका. सामनातला अग्रलेख मी वाचला नाही त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणार नाही, मात्र एकत्र चर्चा करून प्रतिक्रिया देईन. नेतृत्वाबाबतच्या टीकेवरती प्रतिक्रिया देताना ते त्यांचं मत असल्याचं शरद पवारांचं वक्तव्य. कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये मराठी उमेदवारालाच मतदान करा. राज ठाकरे यांचं सीमा भागातल्या मराठी मतदारांना आवाहन. अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर सोलापूर राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता. कल्याणराव काळे आणि भगीरथ भालकेंनी घेतली शरद पवारांची भेट. महाड विधानसभा जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये वाद. उद्धव ठाकरे यांना सूचना देऊनही त्यांनी जगताप यांना पक्षात प्रवेश दिला ही त्यांची चूक. काँग्रेस त्या जागेवर आपला उमेदवार देणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली नाराजी. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून शरद पवारांवर टीका. पवार हे राष्ट्रीय पातळीवर नक्कीच मोठे नेते आहेत, तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. सामनाच्या अग्रलेखात टीका. परंपरेनुसार ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होतो. 2014 काँग्रेस पक्षाला धोका मिळाल्यानं आम्ही सतर्क आहोत, आमचा प्लान बी तयार असेल. नाना पटोले यांची जागा वाटपाबाबत प्रतिक्रिया. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होतो यात काही चुकलेलं नाही, परंतु महाविकास आघाडीची याबाबत अशी काही चर्चा अथवा बैठक झालेली नाही. नाना पटोलेंचं व्यक्तिगत मत आहे. पटोलेंच्या वक्तव्यावर शरद पवारांची टीका. राज्य सरकारचा विश्वासदर्शक ठराव. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची वैधता आणि शिंदे गटातील आमदारांची अपात्रता यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचं 5 सदस्यीय घटनापीठ 3-4 दिवसात निर्णय देण्याची शक्यता. राजकीय क्षेत्रात धाकधूक वाढली. शेतकरी नवरा का नको या कार्यक्रमाचं कोल्हापुरात पहिलं यश. फॅशन डिझायनर असलेल्या गायत्री यादव हिचा शेतकरी तरुणाशी विवाह. माझाच्या आवाहनाला समाजातून अनुकूल प्रतिसाद मिळतोय. राज्यातील परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचं आज आंदोलन. आकृतीबंध, पदोन्नती, कळसकर समितीची अंमलबजावणी यासारख्या शेतकऱ्यांच्या मागण्या. पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं मोखा हे चक्रीवादळ पुढचे 2 दिवस उग्र रूप धारण करण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. ओडिशातील 18 जिल्ह्यांना अतिसावधानतेचा इशारा. समुद्र किनारपट्टीवरती एनडीआरएफची पथकं तैनात. मुंबई शहरामध्ये 5 नवी अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार. आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे कांजूर, माहूल, कांदिवली, संतक्रूज आणि अंधेरीमध्ये नवीन अग्निशमन केंद्र उभारणार. महिला सन्मान योजनेअंतर्गत एसटीचं तिकीट ऑनलाईनही बुक करता येणार. एसटीनं तांत्रिक अडचणी सोडवलेल्या. मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांना मेट्रोनं जोडणार. एमएमआरडी आणि सिडको संयुक्तरित्या प्रकल्प राबवणार. कापसाचे भाव वाढतील या आशेनं जळगावमधील शेतकऱ्यांनी अजूनही घरात कापूस साठवून ठेवलाय, मात्र त्यामध्ये कीड पडत असल्यानं त्वचेच्या रोगांच्या प्रकरणांमध्ये वाढ होतीय. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी घट. गेल्या 24 तासात 48 कोरोना रुग्णांची नोंद. देशात गेल्या 24 तासात 2380 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर आज 15 जणांचा मृत्यू. राज्यामध्ये गायरान जमिनीचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता. राज्यामध्ये काही जिल्ह्यात अतिक्रमणधारकांना पुन्हा नोटिसा. 1 महिन्यात कागदपत्र आणि म्हणणं सादर करण्याची मुदत.
हज यात्रेनिमित्त विमानाचे तिकीट दर वाढले, तिकीट दर कमी करण्याची मौलानांची भाजप नेत्या पंकजा मुंडेंकडे मागणी। पंकजा मुंडेंचं केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांशी बोलून तोडगा काढण्याचं मौलानांना आश्वासन। उद्धव ठाकरे गटाचे राहुल कनाल यांची नितेश राणेंविरोधात मानहानीची नोटीस। नितेश राणे यांनी राहुल कनाल यांचा दिशा सॅलियन आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणाशी संबंध जोडला होता। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीची एनआयएकडून चौकशी होणार। केंद्रीय गृह मंत्रालयाकडून एनआयएला चौकशीसाठी हिरवा कंदील। छत्रपती संभाजीनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष मुख्तार खान याचा विवाहितेवर अत्याचार, अश्लील व्हिडिओ क्लिप बनवत सोशल मीडियावरती व्हायरल करण्याची धमकी दिली होती। शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या शेतातून 5 लाखांचा ट्रॅक्टर चोरीला। छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरातील शेतातून ट्रॅक्टर चोरीला, सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भंडाऱ्यामध्ये चला जाणूया नदीला उपक्रमाचा शुभारंभ। नद्यांच्या संवर्धनासाठी नदीकाठावरील 132 गावांमधून यात्रा जाणार। महागाई भत्ता 3-4% वाढणार, येत्या 1 जुलैपासून भत्ता वाढण्याची शक्यता। कोल्हापूर अंबाबाई देवीच्या चरणी 47 तोळे सोन्याचा मुकुट अर्पण, जालन्यातील आध्यात्मिक संस्थानाच्या अधिकाऱ्यांकडून देवीला मुकुट अर्पण। नाशिकमध्ये 100 हून अधिक उंट दाखल, त्यांनी कत्तलीसाठी नाशिक मार्गे हैदराबादला नेत असल्याचा प्राणीमित्रांचा आरोप, मात्र उंटांसोबत आलेल्यांचा काहीही बोलण्यास नकार। बीडच्या माजलगावमध्ये फोटोतून 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, एका जणाविरोधात माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मुंबईच्या मिठी नदीला यंदा पूर येण्याची शक्यता, 1650 झोपड्यांना नदीच्या पुराचा धोका, नागरिकांना स्थलांतरित होण्याचं वन आणि महसूल विभागाचं आवाहन। मुंबईच्या मलाडमध्ये लगून रोड ते इन्फिनिटी मॉल दरम्यान उड्डाण पूल होणार, नव्या उड्डाण पुलामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार। रेल्वेच्या भायखळा प्रिंटिंग प्रेसला टाळं लागणार, रेल्वेकडून देशातील 5 प्रेस बंद करण्याचा निर्णय। प्रिंटिंग प्रेस बंद केल्यानंतर भायखळा प्रेसमधील कर्मचाऱ्यांना इतर विभागात पाठवलं जाणार। अवकाळी पावसानं अमरावतीच्या नैसर्गिक सौंदर्यात भर, सगळीकडे हिरवी चादर, नैसर्गिक पाणवठेही तुडुंब भरले। सांगली जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, कडेगावमध्ये वादळी वाऱ्यामुळे पत्र्याचं शेड उडून गेल्यानं 13 मजूर जखमी। कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये मोबाईल आणि गांजा पुरवणाऱ्या महिलेला अटक, तिला मदत करणाऱ्या अल्पवयीन मुलाची सुधारगृहात रवानगी। नागपूर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांना अटक, ताजबाग ट्रस्टमध्ये 1.5 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप। नागपूरच्या धरमपेठ परिसरात मध्यरात्री एका दुकानाला आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, मात्र संपूर्ण दुकान जळून खाक। धुळे शहरातील एका दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग, लाखो रुपयांचं सामान आगीच्या भक्ष्यस्थानी, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। पंढरपूरमध्ये मध्यरात्री एका चपलांच्या शोरूमला आग, आगीमध्ये संपूर्ण शोरूम जळून खाक। पुण्याच्या वाकडेवाडीतील मुंबई महामार्गावरती कंटेनर उलटला, सध्या एका लेनमधून दुहेरी वाहतूक सुरू। भिवंडी वाडा महामार्गावरती ट्रक आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू, रोहन राऊत असं मृत व्यक्तीचं नाव। भिवंडी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू। कोल्हापूरच्या पन्हाळा रोडवरील वाघबीळ घाटामध्ये कार दरीत कोसळलेली कार बाहेर काढण्यात यश, कारमधले प्रवासी सुखरूप। मुंबईच्या मानखुर्दमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू, अद्याप व्यक्तीची ओळख पटलेली नाही। नागपूरच्या बुटीबोरीमध्ये एका टेक्सटाईल कंपनीसमोर कामगारांचं आंदोलन, गेल्या महिन्याचा पगार आणि मागच्या वर्षीचा बोनस अजूनही न दिल्याचा आरोप। सांगोलामध्ये शरद पवार आणि शहाजीबापू पाटील एकाच मंचावर, बाबूराव गायकवाड यांच्या 75 सोहळ्यानिमित्त 2 नेते एकत्र। बुलढाण्याच्या पोथळी गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कन्येचा शाही विवाह, 5 गावातील 10,000 लोकांना निमंत्रण, लग्नामध्ये पशुपक्ष्यांसह मुंग्यांचीही पंगत, अनोख्या शाही विवाहाची जिल्हाभर चर्चा। चंद्रपूरमध्ये चक्क बैलगाडीवर बसून काढण्यात आली वरात, राजुरा शहरातील लांडे परिवाराच्या या अनोख्या वरातीची चर्चा। जंतरमंतरवर धरणाला बसलेल्या कुस्तीपटूंना सांगलीतील कुस्तीपटूंचा पाठिंबा, तर ब्रजभूषण सिंग यांचा पुतळा जाळून निषेध। ब्रजभूषण सिंग यांच्यावर तात्काळ कारवाई करा, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि राज्य क्रीडा संघटक संजय भोकरे यांची मागणी। केरळच्या मलप्पुरममध्ये पर्यटक बोट उलटली, 21 पर्यटकांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता। द केरला स्टोरी या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद, सॅकनिल कीच्या रिपोर्टनुसार चित्रपटानं 3रा दिवशी केली 16 कोटींची कमाई। दिल्लीमध्ये भाजपकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना पत्र, दिल्लीमध्ये केरळ स्टोरी चित्रपट करमुक्त करावा आणि महिला तरुण मुलींसाठी विशेष स्क्रीनिंग ठेवण्याची पत्राद्वारे मागणी।
बृजभूषण यांना 21 मे पर्यंत अटक करा, अन्यथा ठोस निर्णय घ्यावा लागेल. 31 सदस्यीय समितीने दिलेल्या सल्ल्यानंतर कुस्तीगीरांची भूमिका. भारतातील रेल्वे आणि गाड्यांसाठी सर्वात लांब पूल आसाममधील दिब्रुगड येथील ब्रह्मपुत्रा नदीवर. बोगीबिल पूल जवळजवळ 5 किलोमीटर लांबीचा. या पुलावरून रेल्वे आणि गाड्या दोन्ही जाऊ शकतात. भारतीय रेल्वेने ट्विट करत दिली माहिती. जम्मू काश्मीरमध्ये 5000 कोटी रुपये खर्चाच्या 18 नवीन रोपवेसाठी स्थळांची निश्चिती. नॅशनल हायवे लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट सोबत सरकारचा एमओयू. बालटालहून अमरनाथ गुहेसाठी 9 किलोमीटरचा रोपवे. वैष्णोदेवी फेज 2. शिवखोरी आणि श्रीनगरला शंकराचार्य डोंगरातही रोपवे. 26 जानेवारी 2024 रोजी कर्तव्यपथावरती केवळ महिला सैनिकांचा सहभाग असलेलं संचलन अनुभवायला मिळण्याची शक्यता. या संदर्भातल्या एका प्रस्तावावर काम सुरू. भारतीय सैन्य दलाच्या महिला अधिकाऱ्यांची आता नियंत्रण रेषेवरही होणार नियुक्ती. राजनाथ सिंग यांच्याकडून प्रस्तावाला मंजुरी. पंतप्रधान मोदी यांनी सुदानमधून कर्नाटकमध्ये परतलेल्या लोकांशी संवाद साधला. ऑपरेशन कावेरीच्या माध्यमातून हक्की पिक्की जमातीच्या 210 जणांना सुदानमधून कर्नाटकच्या शिवमोग्गामध्ये आणण्यात आलं. बंगळुरूमध्ये प्रचारादरम्यान राहुल गांधींचा बसमधून प्रवास. सहकारी प्रवाशांसोबत केल्या गप्पा. स्थानिक समस्याही जाणून घेतल्या. मनाली लेह महामार्गावरती बर्फाची चादर हटवण्याचं काम सुरू. मध्य प्रदेशच्या बांधवगड व्याघ्र प्रकल्पामध्ये उत्खननादरम्यान आढळले 2 पुरातन बौद्ध स्तूप. दोन्ही स्तूप 7व्या किंवा 8व्या शतकातील असण्याचा अंदाज. राजस्थानमध्ये लष्कराचं मिग 21 विमान कोसळलं. हनुमानगडमधील बहलोल गावातल्या घरावर विमान कोसळलं. दोघांचा मृत्यू. दिल्लीतल्या जंतर मंतरवरती कुस्तीपटू आणि शेतकरी आक्रमक. कुस्तीपटू शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडले. आंदोलक कुस्तीपटूंना किसान सभेचा पाठिंबा. कर्नाटकनंतर मध्य प्रदेशातही भाजपला धक्का. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांचा सुपुत्र दीपक जोशी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. मार्कफेड ही राज्य संचालित सहकारी संस्था पंजाबमधील तेलबियांची करणार खरेदी. पंजाब सरकारचा निर्णय. मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीमध्ये 3.91% वाढ. मध्य रेल्वेची मालवाहतुकीतून तब्बल 771 कोटींची कमाई. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये दिल्ली तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरनं अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला आणखी एक पत्र लिहिलं. पत्रामध्ये जॅकलिनच्या वाढदिवसानिमित्त एक मोठं सरप्राईज प्लॅन केल्याचा उल्लेख. 11 ऑगस्टला जॅकलिनचा वाढदिवस. सारा अली खान आणि विकी कौशलचा सिनेमा येत्या 2 जूनला प्रदर्शित होणार. मात्र सिनेमाचं नाव अद्याप समोर आलेलं नाहीये. खतरो के खिलाडीचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार. अभिनेता आमिर खाननं ब्रेक घेऊन गाठलं नेपाळ. काठमांडूजवळच्या विपश्यना केंद्रात 10 दिवस राहून विपश्यना करणार. 2024च्या मार्चपर्यंत 7000 शहरं तर 1 लाख गावांपर्यंत एअरटेल 5G सुविधा पोहोचवणार. एअरटेल कंपनीची माहिती. टाटा मोटर्सच्या नवीन टियागो ईव्हीला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद. 4 महिन्यात 10,000 हून अधिक गाड्यांची विक्री. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा इथं ईशनिंदा केल्याप्रकरणी जमावानं केली एका व्यक्तीची हत्या. अमेरिकेतील टेक्सासमध्ये सिटी बस स्टॉपवरती उभ्या असलेल्या एका एसयूव्हीनं दिली धडक. धडकेमध्ये 7 जणांचा. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नीकडून शाही राज्याभिषेकानिमित्त खास स्नेहभोजनाचं आयोजन. अमेरिकेच्या पहिल्या महिला जिल बायडन यांचीही उपस्थिती. प्रसिद्ध उद्योजक वॉरन बफेंकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी अणुबॉम्बसोबत तुलना. आपण एआयला नियंत्रित करू शकणार नाही, बफे यांचा इशारा. चॅट जीपीटी किंवा इतर एआय सॉफ्टवेअरला प्रशिक्षित करण्यासाठी ग्राहकांची माहिती वापरली जाणार नाही. चॅट जीपीटीचे निर्माते सॅम अल्टमन यांची माहिती. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.